हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम्पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राज्यसेवा आणि कंबाईन याच्यासाठी उपयुक्त असणारे जे प्रश्न आहेत हां त्याच्या प्रश्नावर डिस्कशन करतोय काही प्रश्न सिम्पल असतील पण काही अवघड असतील ठीक आहे फक्त याचा अनॅलिसिस टाईपमध्ये आपण ते कव्हर करणार आहेत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर हा चॅनल आहे ॲट द रेट या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा अनअकॅडमीवर तुम्ही सबस्क्रिप्शन घेण्यासाठी किंवा अनअकॅडमीवर कसं आहे स्पेशल क्लास प्लस प्लस क्लासेस असतात म्हणजे प्लस क्लासला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी हार एप्रल कोड एम पी सिक्स सेवन वन सिक्स हार एप्रल कोड वापरायचा टेन पर्सेंट डाउट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ठीक आहे तर ॲप ॲपवर डाउनलोड स्पेशल क्लासेसमध्ये फ्री क्लासेस पण तुम्हाला तिथं पाहता येतील तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया करूयाचा पहिला प्रश्न आहे सिंपलचा प्रश्न दुर्गापूर येथील लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीनं उभारलाय दुर्गापूर येथील ऑप्शन आहे जर्मनी ब्रिटन रशिया आणि अमेरिका करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे ब्रिटन दुर्गापूर म्हटल्यानंतर कोणत्या देशाच्या सहकार्यानं ब्रिटन देशाच्या सहकार्यानं तो उभारलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सुपारी या फळाचं संशोधन केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे सुपारी भाट्टे रत्नागिरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग श्रीवर्धन रायगड का गणेश खिंड पुणे सुपारी फळाचं संशोधन केंद्र म्हटलं तर ते तुमचं येतं श्रीवर्धन रायगडला ठीक आहे या ठिकाणी मी जाऊन आलो आहे त्यामुळे मला एक्झॅक्टली ते माहीत आहे ठीक आहे श्रीवर्धन हां महाराष्ट्रातील सुपारी या फळाचं संशोधन केंद्र पुढचा प्रश्न आहे बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता असेल तर पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते तर ती तुम्हाला दिसते इथं काय म्हटले ऑप्शन दिले जुनी खालची पानं मधल्या शिरा शेंड्याची पानं किंवा पाण्याच्या शिरामधला भाग जर एखाद्या पिकामध्ये बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला जी शेंड्याची पानं आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पाहायला मिळते हे सिम्पलचं उदाहरण आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भाववाढीवर नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेनं प्रथम जाहीर केलेलं उद्दिष्ट आहे भाववाढीवर नियंत्रण करणं मग पंचवार्षिक योजना म्हटलं तर आपण रशियाकंडात तो कॉन्सेप्ट घेतलेला होता एकोणीसशे एकावन्न पासून पंचवार्षिक योजनाला सुरुवात झाली म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पनमध्ये होती आणि या पहिल्याच पंचवार्षिक नियोजनेमध्ये भाववाडीवर नियंत्रण करणं हे प्रथमच जाहीर केलेलं होतं त्यामुळं करेक्ट आन्सर येतं पहिली पंचवार्षिक योजना ठीक आहे पुढचा पॉईंट आहे सोलार सेलमध्ये डॅश डॅश असं दिलेलं आहे फोटॉन ऊर्जेचं रूपांतर औष्णिक औष्णिक ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत सौर ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत आणि सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत तर सोलार सेल म्हणतो सोलार सेल म्हणजे काय तर ही सौर ऊर्जा आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं विद्युत ऊर्जेमध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट अँसर पाहायला मिळतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन डॅश डॅश जिल्ह्यात अधिक आहे रत्नागिरी भंडारा सिंधुदुर्ग आणि अकोला असं दिलं आहे आता प्रश्न असा विचारला याचा अर्थ तुम्हाला ऑप्शन बघल्यानंतर लक्षात येईल गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन म्हणजे तलावांची संख्या कुठं जास्त तुम्हाला पाहायला मिळते मग ऑप्शन जर बघितलं तलावांच्या संख्येच्या संदर्भात तर तुम्हाला इथं भंडारा जिल्हा दिसतो की जिथं तलावांची संख्या भंडारा गोंदिया जी असेल तर तलावांची संख्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ओके म्हणून इथं करेक्ट आन्सर येतं भंडारा कारण गोड्या पाण्यातलं म्हणतोय मत्स्य उत्पादन अशा पद्धतीनं विचारलेला हा प्रश्न होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली दारिद्र्यरेषेखाली लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली ती रोजगार जवाहर रोजगार योजना दारिद्र लोकांना जवाहर रोजगार योजना सुरू झालेली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता हा प्रश्न आयोगाला त्या काळी विचारला होता आता सध्या चर्चेतला काय होता पंधरावा वित्त आयोग मग आता तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत जसं तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हटलं की विजय केळकर येतात तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण म्हटलं तर विजय केळकर येतात तसं पंधरावा वित्त आयोग सध्या चर्चेत होता त्याच्या अध्यक्ष म्हटलं की एन के सिंग येतात एन के सिंग वित्त आयोग म्हणजे राज्यघटनेतला आर्टिकल येतं टू एटी ओके टू एटीनुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात ठीक आहे पुढचा पॉईंट आहे जो कृषी विधेयक त्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत होता तो म्हणजे कृषी मूल्य आयोग आता तुम्हाला काय होईल परीक्षेमध्ये चार स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट असेल की कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली कृषी मूल्य आयोग म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे एकोणीसशे पासष्ट साली झालेली होती कधी एकोणीसशे पासष्ट हा सुद्धा स्टेट फॉरवर्ड असणाराच प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती पण त्या ठिकाणी दार्जिलिंग रावतभाटा का क्रपारा का नरोरा तर हे प्रश्न आहे एन सी आर टीमधले एन सी आर टीमधलं जे वाक्य आहे ना, ना ते आहे असं कॉपी पेस्ट मारलेलं आहे आय थिंक नवी एन सी आर टी येते जॉग्राफीची त्यामध्ये दिलेलं ते विधान होतं तर भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हटल्यानंतर डायरेक्टली तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे दार्जिलिंग पश्चिम बंगाल अठराशे सत्त्याऐंशी तर हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या वेळी जास्त करून विचारलेला आहे तो म्हणजे भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना जोडतात किती देशांना जोडतात तर ते येतात सात कारण बचपन मे एम बी ए ट्रिक काय येते बचपन मे एम बी ए ट्रिक येते त्यानुसार बांगलादेश सर्वाधिक जास्त भूसीमा जोडलेला देश म्हटलं तर असं येतं ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न खूप वेळा आलेला आहे ओके बचपन मे एम बी ए म्हणजे बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ ओके म्यानमार असं अशा पद्धतीने एम बी ए या टाईपमध्ये तुम्हाला ते ट्रिक येते तुम्हाला गुगलवर पण ट्रिक पाहायला मिळेल पण एवढं लक्षात घ्या किती देशाशी म्हटलं तर सात पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे म्हणजे सिंपल्स आहे पृथ्वी कशी फिरते याच्यावर आयोगाने विचारलेला प्रश्न होता तर पृथ्वी कशी फिरते तर पृथ्वी पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते ओके हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो विज्ञानाच्या संदर्भात तो म्हणजे क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचं कार्य ऍड्रेनल ग्रंथी किंवा ऍड्रेनल ग्लॅन्ड कडून केलं जातं त्या कोठे विसावल्या आहेत म्हणजे ॲड्रेनल ग्लँड कुठे असतात तर अड्रेनल गांड ह्या जे मूत्रपिंड म्हणजे आपली जी किडनी म्हणतो त्या किडनीवर असतात किडनी किडनीवर ॲड्रिनल गांड म्हणजे मूत्रपिंडामध्ये मूत्रपिंडावर मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजू असं म्हटले तर ते ॲड्रिनल गांड कुठे असतात मूत्रपिंडावर तुम्हाला पाहायला मिळतात काय तर हे थोडंसं सिम्पल होतं त्याच्यानंतर अब्रक कपड्याच्या इस्त्रीत वापरला जातो पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा आता अब्रक जर बघितलं कपड्याच्या इस्त्रीत अब्रक काय आहे विजेचा सुवाहक आहे का उष्णतेचा सुहाक आहे तर अब्रक काय आहे तर तो उष्णतेचा सुवाहक आहे विजेचा सुवाहक नाही हे लक्षात घ्या उष्णतेचा सुवाहक आहे त्याच्यामुळं या ठिकाणी दिलेल्या विधानापैकी फक्त ब हे विधान काय आहे तुमचं बरोबर आहे अब्रक हे काय आहे उष्णतेचा सुवाहक आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये राज्यसेवा पुरवला एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला होता प्रश्न होता एका मिनिटामध्ये मूत्रपिंडातून किती रक्त वाहतं एका मिनिटात किती वाहतं एक लिटर हे आयोगाचं आन्सर ठीक आहे तर असे जेव्हा प्रश्न रिपीट होतील ना तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्रायड आहे मा मोनोसॅक्राईड आणि पॉलिसॅक्रेड ओके याच्यामध्ये डायसॅक्रेडचे एक्झाम्पल कोणती म्हटलं तर तुम्हाला तिथं ट्रिक आहे ना ती ट्रिक लक्षात ठेवायची आणि त्या ट्रिकला आपण म्हणतो मसाला ट्रिक काय आहे मसाला यातलं यम म्हणजे काय माल्टोज यम म्हणजे काय माल्टोज सा म्हणजे काय सुक्रोज सहा म्हणजे काय सुक्रोज आणि ला म्हणजे काय लॅक्टोज म्हणजे डायसॅक्राडचे एक्झाम्पल काय येतात माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज म्हणजे माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज यापैकी कोणतं येतं सुक्रोज आहे याचा अर्थ डायसॅक्राड कोणता सुक्रोज आहे हे तुमचं करेक्ट अँसर येतं सिम्पल आणि लक्षात डायसॅक्राडचे एक्झाम्पल म्हटलं तर मसाला माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता हे ट्रिक माझे तुम्ही तिचा वापर करू शकता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला तीन विधानं दिले त्यांनी म्हटले कोणतं विधाने विचारात घ्या राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानवे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते बरोबर की चूक बरोबर आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणीसचा कायदा गव्हर्नर जे उर्वरित अधिकार आहेत तर ते केंद्राकडं होते उर्वरित अधिकार कोणाकडं होते केंद्राकडं मात्र एकोणीसशे पस्तीसचा कायदा फेटाळण्यात का आला कारण गव्हर्नर जनरलकडं उर्वरित अधिकार दिल्यामुळे तो जास्त फेटाळण्यात आलेला होता पहिलं विधान डेफिनेटली तुमचं करेक्ट आहे ओके okay? दुसरं विधान बघा कॅनडामध्ये उर्वरित अधिकार कॅनडामध्ये उर्वरित अधिकार प्रांतांना दिलेत हे डेफिनेटली चूक आहे केंद्राकडे प्रांतांना नाही केंद्राकडेच आहेत केंद्राकडेच त्याच्यामुळे क चुकीचं आहे अमेरिकेत उर्वरित अधिकार राज्यांकडे दिलेत हे बरोबर आहे याचा अर्थ अ आणि ब हे विधान बरोबर त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद का राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सदस्य आता लोकसभे संयुक्त बैठक राज्यघटनेतलं कलम एकशे आठ ओके तुम्हाला काय करायचंय संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली आहे ना तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन आहे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच ते उपराष्ट्रपती असतात तर उपराष्ट्रपती संयुक्त बैठकीचे स्थान भूषवत नाही तर त्यामुळे तुमचा राज्यसभेचा अध्यक्ष येणार नाही तर हे राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात ना तर ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान बसवतात म्हणजे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण बसवतं सुरुवातीला संयुक्त बैठक बोलवतं कोण तर राष्ट्रपती अध्यक्षस्थान बसवतात लोकसभा सभापती ते जर उपस्थित नसतील तर उपसभापती ते जर उपस्थित नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष हे त्यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थ मुश होणार आहे तेवढा इथं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सदस्य मांडले जाऊ शकते त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व गरज नसते तुम्हाला काय म्हटले दिलेल्या विधानातून बरोबर नसणारं विधान ओळखा हे बरोबर आहे का डेफिनेटली बरोबर आहे घटनादुरुस्ती विधेयक असं नाही की एखाद्या मंत्र्यांनाच मारावं खासगी सदस्य सुद्धा घटनादुरुस्ती विधेयक मांडला जाऊ शकतं पण राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची सुद्धा त्याला गरज नसते मात्र घटनादुरुस्ती विधेयकाला राज्याने किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत सुद्धा त्यांच्यावर बंधन नाही त्यांच्यावर बंधन आहे डेफिनेटली बरोबर आहे मात्र तुम्हाला असं जर विचारलं घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक केलं घटना दुरुस्ती विधेयकाला घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे असं कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सांगण्यात आलं तर ती घटनादुरुस्ती कोणती तर चोवीसावी चोवीसव्या घटनादुरुस्तीने सांगितलं होतं घटनादुरुस्ती विधेयक असेल तर राष्ट्रपतीला त्याला मंजुरी देणं बंधनकारक मग इथे विचारले बरोबर नाही हे दोन्ही विधानं बरोबर आहेत याचा अर्थ वरीलपैकी कोणतंही नाही पुढचा प्रश्न आहे ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजेच हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजेत डेफिनेटली बरोबर आहे भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून निवडणूक होऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे मात्र सहा महिन्याच्या आत त्यांना कोणतंही पद धारण करावं लागतं ती अटी येते मग सहा सा महिन्यासाठी ते राहू शकतात तर इथे दिलेली दोन्ही विधानक आहेत बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे रा राज्यघटनेच्या मसुदात राज्यपालाची निव निवडणूक प्रौढ मताधिकाराने हो व्हावी अशी तरतूद होती बरोबर आहे राज्यपालाच्या बाबतीत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली आहे राज्यपालाच्या बाबतीत आणि बेचाळीसाव्या राज्य घट घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपाला संबंधी नाही म्हणजे अ आणि क तर डेफिनेटली बरोबर आहे पण ब चुकीचं आहे ठीक आहे याचा अर्थ काय होतो आणि क बरोबर पर्याय क्रमांक तीन डायरेक्टली उत्तर निघून जातं तुमचा तर लक्षात ठेवा राज्यपाल नियुक्तीची पद्धत अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली विधान चुकीचं आहे इंडियन ओपिनियन हे वृत्त वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले तर हे महात्मा गांधीजींनी सुरू केलं म्हणजे जेव्हा दक्षिण आफ्रिकेला होते तेव्हा त्यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं हे प्रश्न बघा कधी विचारलाय पूर्व दोन हजार सोळाला विचारलेला हा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दोन विधानं दिली त्यांनी म्हटले तुम्हाला अचूक विधानं ओळखा ट्रायकार्बोझेलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्ज क्रेब यांनी शोधली बरोबर आहे किंवा ग्लायकॉझलिसिस म्हणतो ग्लुकोजचं विघटन या प्रक्रियेचा शोध तीन व्यक्तींनी लावला एमडेन मेयरहॉब आणि पारनस म्हणून त्यांना त्या शास्त्रज्ञाला किंवा ग्लायकोलिसिस प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं ई एम पी पातवे असं म्हटलं जातं आता याचा नोबेल त्यांना किती साली म्हटले एकोणीसशे पस्तीस नाही आहे एकोणीसशे त्रेपन्न साली नोबेल पुरस्कार सन्मानित केलं येतात दहावी विज्ञान पुस्तकावर आधारित असणारा हा प्रश्न येतात दहावी विज्ञान पुस्तकावर आधारित असणारा हा प्रश्न आहे ओके त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता तर हे लक्षात राहू द्या ग्लायकॉलिसिस किंवा ग्लुकोज विघटन प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बडेन हे पहिलं नाव आहे ऑटो मेयर हॉफ हे दुसरं नाव आहे आणि जेकब पॉर्नस हे तिसरं नाव आहे म्हणून ह्याचा एम्बडेनचा ई मेयर हॉपचा यम आणि पार्थवेचा ओके जेकब पी म्हणजे याला इयम पी असं म्हटलं जातं महत्वाचं पुढचा प्रश्न आहे दोन विधानं दिलीत आणि म्हटले अचूक विधानं ओळखा टेरिस विटाटा हे नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते बरोबर आहे ओके आणि सूर्यफूल काय करतं युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेते हे सुद्धा बरोबर आहे टेरिस विटाटा असेल किंवा सुडोमोनस जीवाणू आहे सुडोमोनस दुसरा येतो सुडोमोनस तर ही दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहे सुडोमोनॉस जीवाणू काय करतात जे प्रदूषित पाणी आहे किंवा जमीन आहे यामधला हायड्रोकार्बन किंवा तेलासारखे जे घटक आहेत ना ते वेगळे करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो सुडोमोनस जीवाणूंचा कशामध्ये तर जे प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषकं वेगळी करण्यासाठी सुडोमोनस या जीवाणाचा उपयोग केला जातो किंवा टेरिस विटाटा हे नेचे जातीतील वनस्पती आहे कोणती टेरिस विटाटा हे नेचे ही करते जमिनी मधून शोषून घेते हे परीक्षेला महत्वाचं आहे दहावी विज्ञान पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे किंवा सूर्यफूल काय करतं युरेनियम व आर्सनिक हे धातू शोषून घेण्याचं काम करता आणि दुसरा एक महत्वाचा येतो तो, तो म्हणजे सर्वाधिक किरणोस प्रतिकारक जीव कोणता जीवाणू कोणता तर तो येतो डिओनोकोकस रेडिओडरस नाव काय आहे डिओनोकोकस रेडिओडरन्स नाव काय आहे डिओनोकोकस रेडिओडरन्स हा जो जीवाणू आहे सर्वाधिक किरणोसार प्रतिकारक जीव आहे याच्या जनुकीय रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे म्हणजे याचा उपयोग कशासाठी केला जातो जो अणुकचरा आहे ना त्या अणुकचऱ्यामधला किरणोसार शोधून घेण्यासाठी या ह्याचा उपयोग केला जातो हे तुम्हाला इथं लक्षात असू द्या ठीक आहे डिओनोकोकस रेडिओडरस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी फुलामधील आवश्यक मंडलं कोणती परीक्षेला विचार आवश्यक मंडळ म्हणजे इसेन्शियल वर्ल्ड आणि ॲक्सेसरी वर्ल्ड ओके इसेन्शियल फल्स आणि दुसऱ्या घटकाला म्हटलं जातं अतिरिक्त मंडल दुसरा शब्द आहे अतिरिक्त मंडल अतिरिक्त म्हटलं तर ते काय येतात ॲक्सेसरी फल्स ॲक्सेसरी फ म्हणजे फुल घ्या फुलामध्ये ना जे घटक लैंगिक प्रजननामध्ये भाग घेतात त्यांना आपण आवश्यक घटक म्हणतो मग लैंगिक प्रजननामध्ये येणारे कोणते असतात तर ते एकतात कॅलेक्स आणि करोला कॅलेक्स करोला ओके कॅलेक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम या चार घटकापैकी इसेन्शियल वर्ड म्हणते लैंगिक प्रजननामध्ये लैंगिक प्रजननामध्ये म्हटलं okay? तर तुमचं अँड्रोशियम आणि गायनोशियम पुमंग आणि जायंग ओके हे लैंगिक प्रजननामध्ये भाग घेतात म्हणून ह्या ज्या घटकांना ओके अँड्रोशियम आणि गायनोशियमला आपण काय म्हणतो आवश्यक मंडल असं म्हणतो कारण हे लैंगिक प्रजननामध्ये भाग घेतात ते आतमध्ये असतात आणि कॅलेक्स करोला म्हणजे कसं असतं तर कॅलेक्स सगळ्यात बाहेर मग करोला मग अँड्रोशियम गायनोशियम असं असतं मग कॅलेक्स करोला म्हणजे सगळ्यात बाहेरचा घटक असतो म्हणजे फुलामधला तुम्ही जर बघितलं बाहेरचा हिरवा जो भाग असतो खाली तो अवश्य आतला प्रोटेक्शन करण्यासाठी हे काय असतात अतिरिक्त मंडल आहे त्यांना आपण काय म्हणतो ऍक्सेसरी फल्स असं म्हणतो लक्षात घ्या कॅलेक्स करोलो फुलामध्ये क्रमाने बाहेरून आतमध्ये असणारी चार मंडल सगळ्यात भारी निदलपुंज किंवा त्याला कॅलेक्स म्हणतो दलपुंज म्हणजे करोला म्हणतो पुमंग म्हणजे अँड्रोशियम म्हणतो जायंग म्हणजे गायनोशियम म्हणतो यापैकी हे पुमंग आणि जायंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे लैंगिक प्रजनन यांच्या प्रजननामध्ये काम करतात म्हणून यांना आपण आवश्यक मंडळ असं म्हणतो काय म्हणतो आवश्यक हे लक्षात घ्या परीक्षेला याच्यावर विचारण्याचे चान्सेस जास्त आहे मात्र जे निदलपुंज आणि दलपुंज आहेत निदलपुंज आणि दलपुंज म्हणजे हे जे कॅलेक्स आणि करोला फुलातले सर्वाधिक बाहेरचे भाग जाग असतो ना ते संरक्षणाचं काम करतात म्हणून त्याला अतिरिक्त मंडल म्हणतात परीक्षेला आता याच घटकावर विचारले फुलामधले आवश्यक मंडल कोणती आवश्यक म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये भाग घेणारी आवश्यक कोण तर हे आणि जैंग घेतात म्हणून पुमंग आणि तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल त्यानुसार तुम्हाला ते समजून जाईल ठीक आहे या घटकावर थोडासा फोकस करा पुढचा प्रश्न आहे अचूक विधान ओळखायला सांगितलेत कार्बन वयमापन पद्धती ही नैसर्गिक सी फोर्टीन कार्बनच्या किरणोत्सरी शयावर आधारलेली असून विलाशे चौपन्न मध्ये विकसित केली हे विधान बरोबर आहे आणि यासाठीच लिबी यांना एकोणीशे साठ चा, एक एक चा रसायनशास्त्राचं नोबेल दिलं हे आयोगाला विचारलेला प्रश्न आहे दहावी विज्ञान पुस्तकावर आधारित आहे पण आयोगाला विचारून झालाय कार्बन म्हणजे कार्बन डेटिंग मेथड कार्बन डेटिंग कार्बन आपण म्हणजे कार्बन डेटिंग मेथड तर ही काय आहे तर नैसर्गिक कार्बन म्हणजे जो सी फोर्टीन आहे हां याच्या शयावर आधारलेली आहे म्हणजे समजा एखादा प्राणी ओके किंवा एखादी वनस्पती आहे जेव्हा ती मृत पावते एखादी प्राणी किंवा वनस्पती मृत पावली तर त्यांचं जे कार्बन ग्रहण करणं म्हणजे जो कार्बन आहे तर तो, तो इनटेक करणं किंवा ग्रहण करणं हे जे आहे ना त्यांचं कार्बन ग्रहण करतं काय होतं स्टॉप होतं म्हणजे ते थांबतं आणि अशा थांबल्यानंतर एका क्षणापासून काय होतं तर त्यांच्या शरीरामध्ये असणारा सी फोर्टीन आहे सी फोर्टीन म्हणजे कार्बन फोर्टीन की जो किरणोसरी शयावर आधारित आहे याचा ना रास ही प्रक्रिया काय होते कंटिन्युअसली चालू होते रास म्हणजे कमी 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 होत जातं दुसरा एक घटक असतो ती म्हणजे सी बारा म्हणतो म्हणजे कार्बन बारा आता हा काय आहे सी फोर्टीन क्षयावर म्हणजे किरणोसार आहे मात्र सी बारा जो आहे सी बारा जो आहे तो तो, तो. हो जर जर तर तो किरणोसारी नसतो किरणोसारी नसतो म्हणजे काय होतं एखादा प्राणी किंवा वनस्पती जर मृत पावला तर हे सी ब चौदाचं प्रमाण आणि सी बाराचं प्रमाण कारण चौदाचं प्रमाण हे हळूहळू कमी होत जातं त्यामुळे सी चौदा आणि सी बाराचं जे गुणोत्तर आहे तर ते काय होणार सी चौदा कमी कमी होते म्हणजे ते बदलत राहणार एक कॉन्स्टंटली राहणार आहे का नाही म्हणजे एखाद्या वनस्पती किंवा एखाद्या प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातला सी चौदा ते सी बारा याच्याशी असलेलं गुणोत्तर याच्यावरनं एखादा जर अवशेष सापडला तर तो कधी कालावधीपर्यंतचा आहे याचा अंदाज बांधता येतो म्हणून पुरातन अवशेषामध्ये याचा उपयोग केला जातो की मानवी अवशेष मा सापडला किंवा एखादा जीवाश्म हस्तलिखित सापडला तर त्याचा कार्यकाळ ठरवता येतो याला कार्बन डेटिंग मेथड म्हणतात समजलं तर सी फोर्टीन जो आहे तर तो काय होतो किरणोसरीशयावर अवलंबून नसलेला असतो सी फोर्टीन किरणोसरी शयावर अवलंबून असतो आणि याच्यामधलं जे गुणोत्तर बदलत राहतं आणि यालाच काय म्हटलं जातं कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं अशा पद्धतीनं तुम्ही हे सोडवू शकता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश नावाचं विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रतीन होय कोणतं विकर रुबिस्को फॉस्पिलिपिड रायबोफ्लेविन निकोटिनामाइड तर हे दहावी विज्ञान पुस्तकात दिलेलं विधान आहे ते म्हणजे रुबिस्को नावाचं विकर निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रतीन म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं पुढचं विधान आहे तुम्हाला दोन विधानं दिली ती म्हटले की अचूक विधान शोधा पहिलं विधान म्हटले आपल्या शरीरात साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असतं असतं का साधारणत येस डेफिनेटली बरोबर आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणीच असतं हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे इथं दिलेल्या दोन्ही विधानामध्ये काय दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत हे आयोगाला विचारलेला प्रश्न आहे किंवा स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला याची माहिती पाहायला मिळते तरी अशा टाईपमध्ये प्रश्न आपण कव्हर करतोय ओके हे okay? सिम्पलच आहे किंवा तुम्ही रक्त घ्या रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या नव्वद टक्के तुम्हाला पाणीच दिसतं म्हणजे शरीरामध्ये समजा जर थोडं जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुमचं पेशी असू द्या किंवा शरीराचं जे कामकाज आहे ते बिघडतं म्हणून पाणी एक आवश्यक पोषक द्रव्य किंवा पाणी पिणं गरजेचं आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतात हे त्यामागचं महत्वाचं रिझन आहे ओके तर ह्या लेसन मधून अशा प्रकारचे प्रश्न आपण कव्हर करतो पुढचा प्रश्न आहे आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी पेशी डॅश डॅश प्रकारचं श्वसन करतात एरोबिक विनॉक्सी सोषण ऑक्सी सोषण श्वसन म्हणजे एरोबिक म्हणजे विथ प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अनरोबिक अनरोबिक असं जर म्हटलं तर विद विदाउट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या समावेशाशिवाय किंवा प्रेझेन्स शिवाय तर आपल्या मांसपेशी जेव्हा व्यायाम करतो ना तर ते विनॉक्सी पद्धतीनं श्वसन करतात अनरोबिक पद्धतीनं रिस्परेशन करतात कारण आपल्या शरीरात ऊर्जा तयार होते ओके आणि ती तयार होऊन ऊर्जा कोणत्या स्वरूपामध्ये साप साठवली जाते तर ती लॅक्टिक ॲसिडच्या स्वरूपात किंवा लॅक्टिक आम्लं साठतं आपल्या शरीरामध्ये मग लॅक्टिक आम्लं साठल्यानंतर आपल्याला असं होतं की आपण व्यायाम करताना आपल्याला थकवा आल्यासारखा होतो थकवा येतो म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं ते लॅक्टिक आम्लं असतं साठलेलं असतं ओके म्हणजे आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी शोषण करतात त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होते आणि लॅक्टिक आम्ल साठतं आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर ता। हे अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल याच्यावर परीक्षेला विचारून झालेलं आहे ठीक आहे तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतो थँक्यू धन्यवाद